राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. बर्ड फ्लूचा आजार सध्या पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काल देखील शहरातील काही पक्षी बर्ड फ्लूमुळे मेल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लू माणसासाठी किती हानिकारक आहे, चिकन आणि अंडी खाणं योग्य आहे का आणि साधारणपणे कधीपर्यंत याचा प्रादुर्भाव राहील, या सगळ्या विषयांवर बातचीत करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर श्रीकांत राजे. सर नमस्कार, नितीन बोरसे बोलतोय ठाणे वर्तमानमधून. नमस्कार. कोरोनाचं संकट दूर होतंय असं वाटत असतानाच अचानक पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोकं वर काढलेलं आहे, काय सांगाल? बर्ड फ्लू म्हणजे नेमकं काय असतं, कुठून येतो आणि याच दिवसांमध्ये काय येतो? बर्ड फ्लू हा हे जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत, म्हणजे स्थलांतरित पक्षी जे आहेत, स्थलांतर करणारे, त्यांच्यामध्ये हे व्हायरस आहे. आणि हे किती जुनं आहे काही सांगता येत नाही, परंतु ते 1996 मध्ये पहिले डिटेक्ट झालं हाँगकाँग मध्ये. आणि मग ते त्यांच्याकडनं कोणतं नाव घ्यायला लागलं आणि पक्ष्यांपासून माणसाला होईल हे वाटत नव्हतं. पण 1997 साली एक इन्सेक्ट असताना ते बर्ड फ्लूचं इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये 40-50% लोक दगावली, तेव्हा ते जागे झाले. त्यांनी जेव्हा रिसर्च केला तेव्हा त्यांना कळलं हे व्हायरस पक्ष्यांपासून आहे आणि त्याला त्यांनी एव्हियन इन्फ्लुएन्झा किंवा बर्ड फ्लू असं म्हणजे टाईप ए इन्फ्लुएन्झाचं व्हायरस आहे. आणि याच्यामध्ये ती जी लोक कॉन्टॅक्ट मध्ये होती पक्ष्यांच्या अशा लोकांनाच ते झालं आणि परत माणसांमधनं दुसऱ्या माणसांना ते झालं नाही एवढं. त्यामुळे कधी त्यांनी पॅन्डेमिक स्वरूप घेतलं नाही, पण ते अशा स्वरूपाचं व्हायरस आहे आणि त्याच्यामध्ये वेगळी वेगळी स्ट्रेन्स आहेत. 2003 साली जेव्हा परत ते आलं त्यावेळेला परत त्यांनी पक्ष्यांना मारायला सुरुवात केली, ज्याचं नाव बर्ड फ्लू आहे, म्हणजे त्यात जास्त करून पक्षीच इन्वॉल्व्ह होतात, पक्ष्यांना ते मारतं आणि त्यांच्यापासून कमीत कमी माणसांमध्ये प्रचार होतो. त्यावेळेला सुद्धा काही माणसं इन्फेक्ट झाली, परंतु ते परत पॅन्डेमिक स्वरूप त्यांनी घेतलं नाही. बरोबर. साधारणपणे माणसांना याचं होण्याचं प्रमाण काय असतं, होतो का? माणसांना होण्याचं प्रमाण अत्यंत निगडित नगण्य आहे. ज्यांचा निगडित संबंध आहे, म्हणजे माणसं जी त्यांच्या बरोबर, म्हणजे जे पोल्ट्री फार्म मध्ये काम करणारी लोक आहेत किंवा पक्षी निरीक्षक रोज जातात, ज्यांच्या अंगावरती त्यांची विष्ठा वगैरे पडू शकते पक्ष्यांची, कारण त्यांच्या ड्रॉपिंग्स मधनं हे व्हायरस जातं आणि तिथून मग ते माणसाला इन्फेक्ट करू शकतं. परंतु माणसापासून माणसाला हे नशिबाने स्प्रेड न होण्यामुळे पॅन्डेमिक स्वरूप कधी झालं नाही. डायरेक्ट ज्यांना कॉन्टॅक्ट आला पक्ष्यांबरोबर त्यांच्यामध्ये हे व्हायरस पसरलं. एकंदरीतच आता पॅनिक ही तयार झालेली आहे आणि चिकन आणि अंडी खाणं हे आता धोकादायक आहे असं सुद्धा काही जणांना वाटतं आहे. व्हॉट्सअपवर तशा प्रकारचे मेसेजेस फिरत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे की जर का चिकन कोंबड्यांना हा बर्ड फ्लू झालेला आहे असं जर का न्यूज आली जी होऊ शकते, म्हणजे पटकन कोंबड्या तिथे मरायला सुरुवात होतील, अधिकारी अलर्ट होतील, अशी परिस्थिती आली तरी मी समजू शकतो. परंतु जर का त्या कोंबड्यांना जर का अजून इन्फेक्शन झालं नसेल सध्या, तर त्या पोल्ट्री फार्म मधल्या लोकांना पण आणि जर झालं नसेल काही, तर कोंबड्या न खाण्यामध्ये काही लॉजिक नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोंबड्या जर का शिजवून खाल्ल्या, कारण हे 75 डिग्री सेल्सिअसच्या वरती मरणारं व्हायरस आहे, त्यामुळे आपण तर काय कच्चं मांस खात नाही, कच्ची अंडी क्वचित खातात काही लोक, तर कच्ची अंडी किंवा कच्चं मांस खाऊ नये लोकांनी. हे शिजवलेलं जर खाल्लं आणि त्याच्यामध्ये जरी बर्ड फ्लू असला तरी तो डिस्ट्रॉय होईल, म्हणजे नष्ट पावेल. त्यामुळे पोल्ट्री फार्म म्हणजे कोंबड्या न खाण्यामध्ये काही लॉजिक नाही आहे सध्या. बरोबर. थँक्यू सर. आणि सध्या आता कोरोनाचा कहर काहीसा कमी होताना दिसतोय, तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने की सेकंड स्ट्रेन बद्दल खूप बोललं गेलं पण भारतामध्ये त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही, काय सांगा?
नाही, सेकंड स्ट्रेन भारतीयांना ती पसरली पण असेल, परंतु भारतीयांची इम्युनिटी जेवढी दणक्यात आहे आणि हे जे आपण मी मागे म्हटल्याप्रमाणे आपली इम्युनिटी, आपण जे मसालेदार सगळं खातो आणि आपल्याला वर्षानुवर्ष सगळी वेगळीवेगळी व्हायरल इन्फेक्शन होण्याची जी सवय आहे आपली इम्युनिटी, याच्यामुळे भारतीय नेहमी वाचतोय. ही स्ट्रेन जी होती ही उग्र स्वरूपाची नव्हती, पसरण्यामध्ये ती फक्त जास्त होती. बाकीच्या देशांमध्ये आपण बघाल ती पसरली, फार लवकर पसरली ही स्ट्रेन, त्यामुळे तिथे लोक जास्त इन्फेक्ट होऊन आणि ती लोक नाजूक असल्यामुळे ती मरण पावली. पण आपल्याकडची लोक कणखर असल्यामुळे ही स्ट्रेन आपण काय शोधत गेलो नाही आली आहे का नाही, कदाचित आली नसेल किंवा आली असेल तरी आपण त्याला पुरून उरलो. त्यामुळे कोरोनाच्या स्ट्रेन बद्दल आता भीती गेलेली आहे. करेक्ट. आपण आमच्याशी बोललात, नेहमीच बोलता आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती देत असता, आपलं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्यू सर. बर्ड फ्लू मुळे साहजिकच कोंबड्यांच्या विक्रीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बर्ड फ्लू मुळे कोंबड्यांच्या किमती देखील खालती आलेल्या आहेत, तर हॉटेलमध्ये देखील आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय कमी झाला आहे, तर चिकन आणि अंड्यांची मागणी कमी झाली असली तरी फिश आणि मटन मात्र आज नागरिक त्याच्यावर ताव मारत आहेत असं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलं आहे. या संदर्भात आम्ही रंगला पंजाबचे श्री नागराज शेट्टी यांच्याशी बातचीत केली. नमस्कार. आत्ता आपल्यावर आहेत हॉटेल रंगला पंजाबचे श्री नागराज शेट्टी. नागराज शेट्टी हे गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेलच्या व्यवसायात आहेत आणि सध्या बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला सुद्धा फटका बसतो आहे. नागराज जी, आप बताइए कि अभी जो बर्ड फ्लू का एक वायरल हो रहा है तो उसकी वजह से अपने बिजनेस पर कुछ असर गिर रहा है, क्या कहना चाहेंगे? हाँ नमस्ते नितिन भोसले साहब. एक्चुअली जो बर्ड फ्लू आने से थोड़ा सा फर्क गिरा है, लेकिन हम लोग का इसमें है थोड़ा तंदूरी आइटम्स में थोड़ा सेल में ज्यादा फर्क नहीं गिरा. बाकी थोड़ा सा बर्ड फ्लू की वजह से लोग थोड़ा सा डर गया और सब लोग थोड़ा प्रिकॉशन ले रहे हैं. थोड़ा बिजनेस में थोड़ा काफी असर पड़ रहा है. क्या कहना है लोगों का? लोग खास करके चिकन के जो आइटम्स होते हैं वो अभी मंगवा रहे हैं या नहीं मंगवा रहे, क्या कहना चाहेंगे आप? लोग मंगा रहे. तंदूरी में क्या होता है, वो प्रॉपर कोयला से जो पकता है, इसकी वजह से काफी टेम्परेचर से पकने से वो इतना असर उसकी बर्ड फ्लू का नहीं गिरेगा. और दूसरी बात, पार्सल वगैरह मंगा रहे और ज्यादा थोड़ा सा वो डाइवर्टिंग हो रहा है, मतलब फिश और मटन का सेल थोड़ा बढ़ रहा है. अच्छा, फिश और मटन का सेल इसकी वजह से बढ़ रहा है. आप लोगों को कुछ एजुकेट कर रहे हैं कि अरे अगर हाई टेम्परेचर पे हम लोग बर्ड फ्लू चिकन पकाते हैं तो उसकी वजह से बर्ड फ्लू का वायरल 75 डिग्री पे मर जाता है, ऐसा कुछ आप लोगों को एजुकेट कर रहे हो, क्या कहना चाहेंगे? नहीं, एक्चुअली उसको अच्छे से पकाना चाहिए और जो भी फ्रेश है ना, डेली डेली मंगा के उसी दिन में उसको ये होना चाहिए. ज्यादा उसको मतलब स्टोरेज वगैरह में रखना बिल्कुल रखना नहीं चाहिए और अच्छी तरह से उसको क्लीनिंग करके हाई टेम्परेचर में उसको बॉइल करना चाहिए और उसी हिसाब से उसको क्वालिटी मेंटेन करना बहुत जरूरी है. तो हम लोग क्या ये कहेंगे तो ठीक होगा कि बिकॉज ऑफ बर्ड फ्लू चिकन और मटन का सेल, सॉरी फिश और मटन का सेल बढ़ गया है. बढ़ रहा है. फिश बिल्कुल लोग ज्यादा सेल बढ़ रहा है और मटन में काफी सेल की जो सेल बढ़ रहा जो है वो मालूम पड़ रहा है हम लोग को. ओके सर, थैंक यू हमारे साथ बात करने के लिए, बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू वेरी मच. थैंक यू सर. हे होते श्री नागराज शेट्टी, हॉटेल रंगला पंजाब से ते मालक आहेत आणि बर्ड फ्लू मुळे मटन आणि फिश याची मागणी वाढली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नागराजजी हमारे साथ बात की, बहुत बहुत शुक्रिया. शुक्रिया. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल, 24 तास पीडियाट्रिशियनची सेवा उपलब्ध. माला हॉस्पिटल
ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, पोरबंदर रोड, ठाणे. संपर्क 9833973300. डॉक्टर दीपक चंगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चंगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल. तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये गाडी घ्यायचा प्लॅन करताय? बजेट नाही, मात्र तरीही उत्तम आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा प्रकारची गाडी हवी आहे तर नक्कीच भेट द्या व्रूम कार्स. डॉक्टर काशीनाथ ठाणेकर नाट्यगृहासमोर व्रूम कार्स गेल्या 25 वर्षांपासून ठाणेकरांच्या सेवेत. उत्तम आणि विश्वसनीय व्यवहार अर्थात व्रूम कार्स. व्रूम कार्स पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्लासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, खंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे. 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJS bikana ya hai ye magic transap app. Transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of transap app and make your life all sorted. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरामधील जुन्या आणि धोकादायक इमारती आता विकसित करणं अवघड होणार आहे आणि त्यामुळे शहरातील जुन्या वस्त्या उद्ध्वस्त होऊ शकतील असा दावा ज्येष्ठ नगरसेवक श्री मिलिंद पाटणकर यांनी केला आहे. या संदर्भात आज मिलिंद पाटणकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या नवीन एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरातील जुन्या वस्त्यांचा विकास आता होणं अवघड होणार आहे. ही विकास नियंत्रण नियमावली म्हणजे बड्या बांधकाम व्यावसायिकांची तळी उचलणारी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. धोकादायक इमारतींना त्यांनी जे पूर्वी 0.5 उत्तेजनात FSI होता इमारतींना प्लस भाडेकरू म्हणजे सगळ्यांना होता तो, आणि 30 वर्षापूर्वीच्या इमारतींना 15% उत्तेजनात तो सगळा त्यांनी रद्द केलेला आहे आणि तो बेसिक FSI सिलिंगमध्ये सगळं घेतलेलं आहे आणि तो 10% आणलेला आहे, म्हणजे 50% 10% आणलेला आहे. त्यामुळे जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आता जवळजवळ अशक्य प्राय गोष्ट झालेली आहे. नवीन एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत. पावसाळ्यामध्ये इमारत गळती थांबवण्यासाठी शेड टाकायच्या मागणीकडे यात दुर्लक्ष करण्यात आलं आहे. द्रुतगती महामार्गांवर भरमसाठ बांधकामांना
उत्तेजन देण्याचं धोरण यामध्ये आहे, त्यामुळे दाटीवाटीचं क्षेत्र शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचप्रमाणे आपल्याच नियंत्रण नियमावलीच्या विरुद्धाभासी नियम यामध्ये आणण्यात आले आहेत. मनोरंजनासाठी मोकळी जागा ठेवण्याच्या नियमावलीत बदल करून असे भूखंडच गिळंकृत करण्याचा खाट नव्या नियमावलीत करण्यात आला आहे. सुविधा भूखंडांच्या बाबतीतले नियम बदलून बड्या बांधकाम व्यावसायिकांना ते आंदन देण्याचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. बांधकामासोबत झाडं लावणं बंधनकारक असलेला नियम या नव्या नियमावलीतून काढून टाकण्यात आला असल्याचं देखील श्री पाटणकर यांनी सांगितलं. शहरासाठी जुन्या इमारतींचं कामच होणार नाही अशा तरतुदी करून एक प्रकारे मूळ शहराच्या बाहेरच्या बांधकाम व्यावसायिकांना कामांना अप्रत्यक्षरित्या मदत करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. ज्या काही सुविधा होत्या, ज्या लोकांच्या दृष्टीने आवश्यक होत्या, त्या अशा प्रकारच्या कुठल्याही सुविधा यापुढे मिळणार नाहीत नागरिकांना, ते बंद झालेलं आहे. पार्किंगचे विषय असे झालेले आहेत की बिल्डिंगच्या हाईटमुळे लोक पळवाटा शोधतील पार्किंग शिवाय. घोडबंदर रोड किंवा हायवेची रुंदी त्यांनी पकडायला सांगितलं आहे. त्याचा परिणाम असा होईल की हायवेच्या आणि घोडबंदर रोडच्या बाजूला प्रचंड FSI डेव्हलपर्सना मिळणार आहे आणि त्याचा परिणाम सगळे परत दाटीवाटी आणि वाहतूक कोंडीत होणार आहे. अशा सगळ्या प्रकारे हा नवीन DCR मध्ये अनेक बदल करणं अतिशय आवश्यक आहे. अनेक आक्षेपार्ह तरतुदी या नव्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आहेत, त्यामुळे शहर उद्ध्वस्त होतील, बड्या बांधकाम व्यावसायिकांचं केवळ भलं होईल. अशा विकास नियंत्रण नियमावलीच्या माध्यमातून फक्त बड्या विकासकांचंच भलं होईल आणि त्यासाठी हा सगळा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळेस पाटणकर यांनी केला. याविरोधात भाजप लढा उभारेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या रोज वाढत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री पडत आहे. मात्र दिल्लीतलं केंद्र सरकार यावर कुठल्याही प्रकारचं धोरण दाखवत नाही. याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापर्यंत सायकलने मोर्चा काढण्याचं आंदोलन करण्यात आलं. मात्र पोलिसांनी नितीन कंपनी जवळच या आंदोलकांना थांबवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेच्या वतीने ह्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मेहबूब शेख, ठाणे शहर अध्यक्ष श्री आनंद परांजपे, शहर अध्यक्ष श्री विक्रम खामकर तसंच राष्ट्रवादीचे इतरही कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्या देशामध्ये पेट्रोलचे दर जवळपास 90-91 रुपयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत, तर 81 रुपयापर्यंत डिझेलचे दर जाऊन पोहोचलेले आहेत. मात्र दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढून देखील अद्यापही केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नाही, त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी यासाठी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात येणार होतं. मात्र पोलिसांनी नितीन कंपनीजवळच हा सायकल मोर्चा अडवला. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती ह्या कमी झाल्यात. 54 रुपये प्रति बॅलर हे क्रूड ऑइल झालंय. वास्तविक पाहता 2014 आजची जर क्रूड ऑइलची तुलना केली तर डिझेल हे 25 रुपये लिटर आणि पेट्रोल हे 30 रुपये लिटर आणि नागरिकांना मिळायला पाहिजे. पण तुम्ही आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती कमी झालेल्या असताना त्या ठिकाणी सर्वसामान्याच्या खिशावर दरोडा टाकताय. आपण माननीय पंतप्रधानांना समजावावं की लॉकडाऊन मध्ये अत्यंत कठीण परिस्थिती सामान्य जनतेची झालेली आहे. एका बाजूला पेट्रोल डिझेल वाढत आहे, माता भगिनींचं गॅस सिलेंडर देखील 700 वर झालेलं आहे आणि ही महागाई केंद्र शासनाने कमी केली पाहिजे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं.
फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. We'll be right back.